आणि नितीन देसाईंच्या पोस्टमार्टम संदर्भात जे जे रुग्णालयाच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे यांच्याशी बातचीत केली आहे फैसल तांडेल याने. आमच्या बरोबर जे जे हॉस्पिटलचे डीन डॉक्टर पल्लवी सापळे जी आहेत. मॅडम, नितीन देसाई यांच्यावर 2 दिवसापूर्वी पोस्टमार्टम करण्यात आलेलं आणि त्यानंतर जी प्रक्रिया करण्यात आली काय बोलणार नाही. नाही, या भागातलं जे जे हॉस्पिटल आणि ग्रँट मेडिकल कॉलेज हे गव्हर्नमेंटचं एकमेव प्रॉमिनंट हॉस्पिटल आहे, त्यामुळे हाय प्रोफाईल केसेस किंवा काही प्रॉब्लेम आला तर इथे होतात. तसं त्यांचं परवाच्या दिवशी आपल्याकडे पोस्टमॉर्टम करण्यात आलं आणि त्याच्यानंतर आपण बॉडी पोलिसांना हँडओव्हर करतो नियमाप्रमाणे. पण त्यांच्या कुटुंबियांची विनंती होती, त्यांची एक मुलगा आणि एक मुलगी आणि जावई परदेशी असल्यामुळे तोपर्यंत आपल्याकडे मॉर्चरीमध्ये बॉडी ठेवण्यात यावी, तसं आपण केलं आणि आज त्यांचं कुटुंब आल्यामुळे त्यांना आपण हे करत आहोत. एकूण 4 डॉक्टरांची टीम जी आहे त्यांनी पोस्टमॉर्टम जी प्रक्रिया आहे ती पार पडली, या संदर्भात काय बोलणं. जेव्हा आपल्याला पोस्टमॉर्टमच्या वेगवेगळ्या प्रक्रिया असतात, जेव्हा नॅचरल डेथ होते तेव्हा वेगळं असतं, कोर्टाने आदेश दिल्यावर वेगळं असतं. तर ह्यावेळी कोर्टाचे आदेश असल्याप्रमाणे त्याप्रमाणे त्या नियमानुसार जे डॉक्टर्स होते किंवा ते शूट करावं लागतं त्या नियमाप्रमाणेच आपण पोस्टमॉर्टम केलं. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर प्रायमरी रिपोर्टमध्ये जे आहे त्याच्यामध्ये असं समजलं आहे की हँगिंग इज द फर्स्ट रिजन ऑफ अ डेथ, तर त्या संदर्भात काय. ते ऑफकोर्स बिकॉज इट्स अ मेडिको लिगल मॅटर आय कॅन शेअर इट विथ यू. तो रिपोर्ट आपण पोलिसांना हँड ओव्हर करतो, पोलीस कॅन ऑफकोर्स शेअर इट. हा प्रकरणात जे नितीन देसाई यांनी सुसाईड केली या प्रकरणात आपल्याला काय वाटतं मॅम, काय शक्यता असा. हे सांगायची माझी जागाही नाहीये आणि माझं पदही नाहीये. पोस्टमॉर्टम रिपोर्ट होतो तो कॉन्फिडेन्शियल असतो, एक सरकारी अधिकारी म्हणून आम्ही तो पोलिसांना हँडओव्हर करतो. दिलेल्या माहितीबद्दल. तर हे होते डॉक्टर पल्लवीजी आणि यांनी जी माहिती दिली त्याप्रमाणे आपण पाहू शकता की जे जे रुग्णालयात जे आता बॉडी हँडओव्हरची जी प्रक्रिया आहे ती पोलीस आणि जे जेचे जे स्टाफ आहेत त्यांच्या माध्यमातून जे आहे ती फॅमिलीला बॉडी हँडओव्हर करण्यात येते. त्याचबरोबर आता नितीन देसाई यांची डेड बॉडी जी आहे ती एनडी स्टुडिओ कर्जत रायगड जिल्ह्यात या ठिकाणी घेऊन जाऊन त्यांचं अंत्यसंस्कार जे आहे ते आज दुपारच्या दरम्यान केलं जाणार आहे. कॅमेरामॅन अनुपसह मी फैसल तांडेल, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.